हे म्हणजे असं झालं ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं माझंच खरं। बेबी नको ना अशी टोकाला जाऊस। तुम्ही काय करू वहिनी, शरयूच ऐकून धक्का बसलाय मला। हो मलाही शरयू असा काही विचार करत असेल याची कल्पना नव्हती। हे सगळं धक्कादायक आहे खरं, पण मला वाटतंय आपण चिडून काहीच होणार नाहीये, ती अजून बिथरेल। हो ए नका ग तिला काही बोलू, होईल ती शांत। वहिनी तिला बोलून काय आम्हाला आनंद नाही होणार आहे, पण तिचं वागणं तिचे विचार जर चुकत असतील तर तिला सांगायला नको। कथीचं म्हणणं बरोबर आहे असं वाटतंय तुम्हाला दोघींना। हे बघ बेबी, तू आणि इंदू वहिनी विरुद्ध मी आणि ताई असा सामना नाही खेळत आहोत आपण। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की सध्या ती खूप सैरभैर आहे, आपण अजून तिला बोललो तर ती आणखीनच गप्प होईल। आणि मग तिच्या मनात नेमकं काय चाललंय आपल्याला कधीच कळणार नाही। हो म्हणूनच म्हणते आपण सगळ्यात जरा समजुतीने घेऊया। वहिनी समजुतीने तिनेही घ्यायला हवं ना, आत्ताच कुठे श्री घराबाहेर पडणं वगैरे झालंय ते जरा कुठे शांत होत आहे, तर हिने आपला एक वेगळाच पंथ धरण्याची काही गरज आहे का, ही वेळ आहे का? हो ना, अजून काहीही नीट निस्तरलेलं नाहीये, सगळे प्रॉब्लेम तसेच आहेत। आपल्या सगळ्यांचं लक्ष श्री कधी घरी परत येईल ना याच्याकडे, आणि हिचं काय मध्येच आहे नवीन। आणि सरू शरयू बद्दल मला किती प्रेम आहे हे मला सांगण्याची गरज वाटत नाही। आता आपण सगळे आणि मुख्य म्हणजे आई इतक्या वाईट मनस्थितीत असताना शरयूने स्वतःचं म्हणणं जरा बाजूला ठेवायला हवं की नको? हो हे पटतंय मला, सध्या शरूने शांत राहण्यातच शहाणपण आहे। पण म्हणजे शरयू लक्ष्मीकांत भाऊजींच्या संपर्कात असेल का ग? अरे देवा, मोबाईल कंपनी वाल्यांशी ती असं बोलत नसणार ताई। म्हणजे याचा अर्थ अनेकदा ती अशी बोलत असणार कदाचित भाऊजींशी। हो म्हणजे असा संशय येणं काही चुकीचं नाहीये। आणि हे आईंना कळलं तर? अरे बापरे, आईला कळलं तर खूप भयंकर होईल, तिला खूप त्रास होईल, आणि ती तो दाखवणारही नाही। बेबी मला त्याहून भयंकर शंका आहे, ते आई आई शरयूला घराबाहेर काढतील। नाही नाही, आत्ता कुठे आईच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलंय, आत्ता कुठे जानवीच्या बाबतीत आणि श्रीच्या बाबतीत ती सौम्य झाली आहे, ती पुन्हा उग्र रूप धारण करायला आणि पुन्हा सगळे प्रॉब्लेम्स येतील। नको अत्यानंद महाराज, हे सगळं काय चाललंय? आईंना याला वेळ आहे ना अजून, फारसा नाही। रे बापरे, म्हणजे शरयूला थोडा वेळ तरी तोंड बंद ठेवायचं सांगायला लागेल। आपण एक काम करूया का, आपण जान्हवीला फोन करूया, ती समजावेल शरयूला, नीट बोलू शकते ती, आणि त्या दोघींचं चांगलं जमत सुद्धा। हा ए पण वहिनी, तिला फोनवर काही सांगू नकोस, तिला फक्त म्हणाव लवकर ये। हो आणि तसंच काही झालं तर जान्हवी आईने सांभाळून पण घेईल ना। हा मी लावतो फोन। लागला बोल तू, बोल। बोला। अग तू कधी पर्यंत येणार आहेस घरी? मी नेहमीप्रमाणे, का हो काय झालं? नाही म्हणजे जरा लवकर येऊ शकशील का? नाही नाही तू लवकर ये। हो पण काय झालंय, तुमचा आवाज कसा येतोय? नाही ग काही विशेष झालं नाहीये, तू घरी ये मग बोलूया आपण, लवकर ये। हा हो मी येते लवकर, बर ठेवू का? येते म्हणाली लवकर। हा
अशी काय बसलीस इथे? चल बाहेर चल. नको बहिणी, मी इथे बरी आहे. असा त्रागा करून नाही घ्यायचा. त्यांनी काय होतं, फक्त आपल्याला त्रास होतो, दुसरं काहीच नाही होत. माझं ना त्या हत्तीच्या खेळासारखं होत आहे. आपण जीवाला त्रास करून घ्यायचा नाही असं म्हटलं ना की मला आणखीन त्रास होतो बहिणी. शरी ऐक माझ, मला एक सांग. आपण ज्या परिस्थितीतून गेलोय जातोय त्या परिस्थितीला आई जबाबदार नाही हे तर पटतंय तुला? शरे, आईनी तर आपल्या नवऱ्यांना बायकांची असं वागा असं सांगितलं नाही ना. त्या त्या वेळेला आईनाही तितकाच धक्का बसला असणार, त्यांनाही वाईटच वाटलं असणार. आपल्याकडे बघून आई खंबीर राहिल्या, आई आपल्या पाठीमागे उभ्या राहिल्या, म्हणून आपण इतपत तरी बरं आयुष्य जगलोय. आपण बहिणी, पण आपले नवरे ते बरं आयुष्य जगले असतील? असावेत एवढी आशा करूच शकतो आपण. जो तो आपापलं नशीब घेऊन येतो. तू अशी गप्प राहू नको ग, भीती वाटते मला. आणि तिन्ही सांजेच्या वेळी असं डोळ्यात पाणी नको आणूस, अशुभ असत. तिन्ही सांजेला म्हणजे किती वाजले? आयलस, काळा वेळाचं सुद्धा भान नाही राहिलं तुला. संध्याकाळचे 7 वाजलेत. अरे बापरे, काय झालं? नाही काही नाही. दुपारी चहा प्यायला सुद्धा नाही आलीस खाली, काय झालं? शरे हो, ते माझं डोकं दुखत होतं वहिनी. अको भाई, काय करू? औषध आणून देऊ तुला? नाही नको, औषध नको. डोकं झेपून देऊ? नाही नको, खरंच नको. चहा घे थोडासा, आलं घालून करते. हे बघ शरे, आपल्या शरीराला ठराविक वेळेला ठराविक गोष्टींची सवय असते. रोज दुपारी चहा घेतेस की नाही? हो. आज चहा घेतला नाहीस, काही खाल्लं नाहीस म्हणून डोकं दुखत असेल, पित्त झालं असेल तुला. असेल बहिणी कदाचित. अगं पण मग पटकन तोंड धुवून येते वहिनी. हा शहाणी माझी बाई, तोंड धुवू आणि बाहेरच ये चहा प्यायला. चहा नकोय वहिनी खरंच. मी अगं पण मी पडते त्यापेक्षा आता या वेळेला. हो अगं पण शरे, वहिनी माझं एकदा डोकं चढलं ना की मग अशा कुठल्याच उपायाने मला नाही बरं वाटत. त्यापेक्षा मी जरा पडले ना तर मला बरं वाटेल. खरंच वहिनी, आणि आत्ता असं सगळ्यांबरोबर येऊन बाहेर हसत खेळत गप्पा मारणं मला नाही जमणार. त्यापेक्षा पडले तर मग बरं वाटेल ना जरा. बरं बाई, तसं म्हणतेस तर तसं खरं. आणि वहिनी आज जरा लंघन करेन म्हणते. का पण? हो, त्यामुळे जेवणात काही पकडू नका मला. आणि वहिनी बाहेर पण तसं सांगा सगळ्यांना की तेवढ्यासाठी मला कुणीही उठवायला येऊ नका. हा बरं, सांगते सगळ्यांना. नाही येणार बोलवायला कोणी तुला, पण हे बघ टेबलवर जेवण ठेवते, रात्री भूक लागली तर खाऊ, उपाशी राहू नकोस. हो चालेल. खरंच वहिनी खाई. हा जानवी अगं, मी बसस्टॉपवर आहे. बसस्टॉपवर? तुला मगाशीच बस मिळाली होती ना? अगं ऑफिस जवळचा बसस्टॉप नाही, आपल्या घराजवळचा बसस्टॉप. का रे, काही प्रॉब्लेम झालाय? नाही प्रॉब्लेम असा काही नाहीये. तू कुठेस? मी आले घरी, आता स्वयंपाक करायला घेईन थोड्या वेळात. बर बर बर. अगं मी तुला ज्या नंबरवर फोन केला होता तो नंबर तुझ्या मोबाईल मध्ये असेल ना अजूनही? हो, म्हणजे कॉल लॉग मध्ये असणार का रे? मग मला तो नंबर जरा पाठव ना. लगेच पाठवते. पण का, काय झालं? अगं मी त्या गृहस्थांचं देणं लागतो म्हणून त्यांची वाट बघत इथे बसस्टॉप वरती थांबलोय.
पण अजून तरी ते काही आलेले नाहीयेत म्हणून म्हटलं त्यांना एकदा फोन करून विचारावं कुठे आहेत ते. बरं ऐक ना, तुला परत यायला अजून किती वेळ लागेल? तसं नाही सांगता येणार का? काय झालं? नाही काही नाही, मला जरा लवकर घरी जायचं होतं आज. अगं मी त्या माणसाला फोन लावतो आणि ते किती वेळात येतात हे बघतो, आणि नाहीच फोन लागला तर मग थोडी वाट बघावी लागेल. म्हणजे तू मला भेटणारच नाहीयेस? असं नाहीये ग, मी पटकन त्या माणसाशी बोलतो आणि पटकन घरी येतो. उद्या भेट ना त्यांना. नाही अगं नको, त्या माणसाचं देणं चुकतं केल्याशिवाय मला चैन नाही पडणार. बरोबर आहे तुझं. हे बरं ऐक, आणि मी त्यांना फोन करून विचारतोच आहे कुठे आहेत ते. पण इनकेस फोन नाही लागला आणि मला यायला उशीर झाला तर तू घरी जा, हा माझ्यासाठी उगाच थांबू नकोस. हो पण म्हणजे आणखी थोडा वेळ आहे मी, तू तू कळव मला काय ठरतंय ते. हो कळवतो. बरं मला नंबर लगेच पाठव. लगेच पाठवते. बाय. सरे डब्यात पोळ्या किती आहेत बघ जरा. आपण सहा जणी जेवायला असणार आहोत, म्हणजे त्यानुसार कणिक भिजवून पोळ्या करूया. सहा जणी का ग? जान्हवी येणार नाहीये का जेवायला? अग जान्हवी लवकर येणार आहे, ती असेल जेवायला. पण शरयूला जेवायचं नाही असं म्हणाली ती. शरू जेवणार नाही म्हणाली का ग? अग मगाशी शरयू कडे गेले होते तर म्हणाली डोकं दुखतं म्हणून उठवू नका. खाली वरचे वर डोकं दुखतं ना ग तिचं? हो ना, गेल्या आठवड्यात पण एकदा म्हणाली होती डोकं दुखतं म्हणून. आणि मग काही न खाता पिता पडून राहते. सरे मला काळजी वाटते गतीची, आपण एकदा डॉक्टरांना दाखवूया का? खरं सांगू का ताई, मला वाटतंय की शरयूचा आजार ना जास्त सायकोलॉजिकल आहे. म्हणजे? म्हणजे बघ, आपल्या मनासारखं सगळं व्हावं, आपण आनंदी राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि मग तसं नाही झालं की मन नाराज होतं आणि त्याची प्रतिक्रिया शरीरावर होते. तुला आठवतंय लहानपणी परीक्षेच्या आधी किंवा रिझल्टच्या आधी आपल्या पोटात दुखायचं, आईला वाटायचं आपण नाटक करतोय. पण नेहमी नाटक नसायचं, ते कुठल्या तरी नकोशा असलेल्या भावनेची प्रतिक्रिया असायची ती. म्हणजे तुझं म्हणणं की शरयू दुःखी आहे म्हणून तिला डोकेदुखीचा त्रास वरचेवर होतो असं? असं असू शकत. विश्वास बसतोय माझा, पटतय मला. शरयूचं वागणं बदललंय हे खरं आहे. चिडचिड करते खूप आणि अशी कधी कधी विचारात गढलेली असते. आणि तिचं होतं काय माहितीये? आपल्याला काय होतंय काय वाटतंय हे तिला नेमक्या शब्दात सांगता येत नाही. हो ना ग, पण त्यांनी गैरसमज होतात ना. आता ती जान्हवी बद्दल असं का म्हणाली, किंवा श्री आणि जान्हवी भेटतात याचा तिला इतका त्रास का होतोय हे आपल्याला कसं कळणार? शरूचं वागणं बदललंय हे नक्की. सरे एका परीने मला समजू शकतं ग, हे असं एकटं एकाकी जगणं खूप अवघड असतं. पण म्हणून असं चिडचिड करून त्रागा करून काही उपाय नाही निघत ना. खरं म्हणजे याच्यावर काही उपाय नाहीच आहे. तिच्याशी बोलायला हवं, पण एक एकदा ती इतकी हरवलेली असते ना की तिच्याशी बोलावं की नाही असाच प्रश्न पडतो ग. सरे तू बोल, तुम्ही समवयस्क आहात ना आणि मैत्री पण आहे तुमची, म्हणजे मी कशी मोठी पडते ना ग. आणि खरं सांगायचं तर शरयू सारखंच मला सुद्धा असं नेमकं असं नाही बोलता येत. तू बोल. बोलते मी. हे असं सारखं डिप्रेस्ड असणं चांगलं नाहीये ग. मी एक काम करते, चहा करून नेते तिच्यासाठी. थांब आत्ताच. अगं आत्ता ती म्हणाली ना डोकं दुखतंय मला, जरा झोपू द्या उठवू नका म्हणून. असू दे, चिडली माझ्यावर तरी चालेल, पण तिने बोलायला हवं. गप्प राहून काही नाही होणार. बघ बाई, म्हणजे तुला तसं करावं असं वाटत असेल तर कर, पण उगाच तिने चिडचिड करायची परत. आणि असू दे,
मी करते चहा। ऑफ कसा काय लागतोय? हॅलो, हा जानवी, अग तो जो नंबर तू पाठवला आहेस तो बरोबर आहे ना? हो, मी तोच नंबर लावतोय, पण तो स्विच ऑफ लागतोय। हो हो, नाही मी ट्राय केला, नाही नाही नाही, हो हो बघतो, परत ट्राय कर। अगं, तासा दीड तासापूर्वी इथेच बोलले मी तिच्याशी, मला म्हणली डोकं दुखतंय जरा पडते म्हणून, जेवायलाही उठवू नका म्हणाली। म्हणजे वहिनी, जेव्हा जेव्हा डोकं दुखतंय पडते असं म्हणायची तेव्हा ती घरातच नसायची? बापरे, केवढं भयानक आहे सगळं। बेबी बेबी, फोनवर नको बोलूस ग। अगं, मला फक्त विचारायचं ती कुठे आहे। फोन पण इथेच आहे बघ। फोन पण इथेच आहे, म्हणजे याचा अर्थ ती कुठे गेली हे आपल्याला कळायला नकोय तिला। काय चाललंय तिच्या मनात कोणास ठोक? तिच्या मनात काय ते आता स्पष्टच झालं ना वहिनी। चुकलंच आपलं, यापूर्वीच तिच्याशी बोलायला हवं होतं। हो, बोलायला हवं होतं। अगं, आपण ठीक बोललो असतो, तिने खरं सांगायला हवं होतं ना। बेबी, तिच्या मनात ना खूप काहीतरी घडत होत, पण ती बोलू शकत नव्हती। सरू, आपण पाच पाच जणी होतो ना बोलायला, पण एकीशी तिला बोलावं असं वाटलं नाही, यात आपला दोष नाही। मला एक गोष्ट कळत नाहीये की आपण एवढ्या सगळ्या घरात असताना आपली नजर चुकवून ती गेलीच कशी? वहिनी, तू कुठे होतीस? मी शरयू बरोबर इथे बोलले आणि मग माझ्या खोलीत गेले, कपाट आवरायचं होतं ते आवरलं, अर्धा पाऊण तास गेला असेल तिथे, मग खाली गेले, मग सरू बरोबर बोलत बोलत स्वयंपाकाची तयारी करायला लागले। मी तासाभरापूर्वी देवघरात होते, वाती वळायला खूप वेळ लागला आज मला। मी पण माझ्या खोलीत होते, अशीच आवरावर करत होते। मी पण बेडरूम मध्येच होते माझ्या। आपल्यापैकी कुणीच हॉलमध्ये नव्हतं जेव्हा शरू बाहेर गेली, म्हणजे घराबाहेर कधी गेली ती नक्की ते आपल्याला माहितीच नाही। कधी गेली, कशी गेली हेही माहित नाही। म्हणजे मला तीच शंका येते। शंका येते? अगं अगं, काय बोलताय, बोला ना पटापट, जीव जातो इथे माझा। ताई, शरयू काय काय घेऊन गेली आहे हे आपल्याला अजून माहित नाहीये। म्हणजे काय म्हणायचं तुला? वंसप, वाईट शंका मनात आल्या की सगळ्याच येतात ना। शरयू घर सोडून तर गेली नसेल ना? अरे देवा, हे काय करून बसली, अशी कशी बुद्धी झाली शरूला अचानक? अचानक झाली की काही दिवसापासून तिच्या डोक्यात हे चालू आहे कोणास ठोक? नाही नाही नाही, हा असं कसं घर सोडून जाईल शरयू? नाही, हे सगळं चूक आहे, असं काही झालंच नाहीये। काय चूक आहे ताई? अगं, ती पाय मोकळे करायला गेली असेल बाहेर, किंवा बाहेर मोकळ्या हवेत गेलं की बरं वाटेल असं वाटलं असेल म्हणून गेली असेल। वहिनी, माझं डोकं दुखतंय, मी जर झोपले तर बरं वाटेल असं ती तुलाच म्हणाली होती ना? नाही नाही, पण असं नाही, तिला ना काहीतरी काम आठवलं असेल म्हणून गेली असेल।
शरयूला पण ते काही सामान घेऊन गेली नसावी, म्हणजे खूप गोष्टी घेऊन गेली असती तर खोली बघून कळलं असतं ना आपल्याला. अगं पण ती घाईघाईत जर गेली असेल तर विसरली असेल सामान न्यायला. अगं काय बोलताय तुम्ही हे सगळं, तुम्हाला कळतंय का? वाटेल ते बोलू नका. नाही वाटेल ते बोलू नका तुम्ही. अगं वाटलं तर आल्यावर जाब विचारा तिला, चालेल? जाब विचारावाच लागणार, आपल्या घरात आपल्यापैकी असं कसं कोणी वागू शकतं? आईंना हे सगळं कळलं तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही. कळलं तर इंदू वहिनी, तिला कळायची वाट बघणार आहोत का आपण? मग काय करायचं आपण? अगं उलट आपणच तिच्या कानाला घालायला हवं हे सगळं.